जयंत केसरी 1 BHK फ्लॅटसाठी जे मैदान एकदम जोरात चालू आहे, खूप उत्तम असं नियोजन, मार्गदर्शन सगळं, आणि खूप पब्लिकचा सपोर्ट आलेला आहे. आणि विशेष असं आकर्षण आहे की दोन्ही बाजूने पब्लिकला बसण्यासाठी गॅलरी बनवण्यात आली. तर या व्हिडिओमध्ये मंडळी आपण बघणार आहे की सेमीसाठी आज कुठली कुठली बैल पात्र झालेली आहे. तर पहिल्या गटात सामना निकाल देण्यात आलेला आहे सेमीसाठी, त्यामध्ये महेशाप्पा कालगाव यांचा राजा आणि बाजा ही गाडी बसलेली आहे, ते दोघं सेमीसाठी पात्र आहे. आणि नंतर आनंद शेट्टारेकर आणि वैभव पाटील मानगर पारगावकर यांचा वादळ, त्याच्यासोबत स्वरा विजय मध्ये नातेपुते यांचा सरदार सेमीसाठी पात्र ठरलेला आहे. नंतर अमोलदादा गायकवाड यांचा पाखऱ्या आणि हनू डायव्हर मोरगाव आणि संभाजीनगर इथला हरण्या हे दोन्ही बैल सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत. इंजिनियर राहुल साळुंके आणि समीर भैया इस्लामपूर यांचा माणिक आणि त्यासोबत कारगिल ग्रुप यांचा सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. स्वर्गीय मोहन राऊत बदलापूर आणि आकाश राऊत बदलापूर यांचा घरचा साज काशी आणि सुंदर ही घरचा साज गाडी सेमीसाठी 1 BHKच्या फ्लॅटसाठी मैदानात पात्र ठरलेली आहे. काशी हा खूप दिवसानंतर आपल्याला फलतानी दिसलेला आहे. पुढे नामांकित रायफल 81-81 आणि त्यासोबत कळंबी वाघोली फुरसुंगीकरांचा शंभू रुस्तुम हिंद केसरी शंभू ही गाडी सेमीसाठी पात्र आहे. पुढे वाकेश्वरचा हिंद केसरी एक्का आणि मोरगावचा मेहबूब ही गाडी सुद्धा आपल्याला सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. नंतर विशेष आकर्षण ठरलेली गाडी नाशिकचा गुरु आणि नितीनाबा शेवळे हडपसर यांचा हिंद केसरी बावऱ्या ही विशेष गाडी सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. नंतर शिरसवडीचा चंदर बारीक ड्रायव्हर यांचा चंदर आणि जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर ही गाडी आपल्याला सेमीसाठी पात्र झालेली आहे. नंतर आनंदराव पैलवान रेटरे यांचा घरचा साथ शाहीर आणि रोमन ही गाडी आपल्याला सेमीसाठी पात्र दिसलेली ठरलेली आहे. एम एम नाना आणि गुरुनाथ फडके यांचा राजा त्याच्यासोबत शिरचवडीची रायफल ही गाडी एक पात्र ठरलेली आहे. पुढे सदाभाऊ माठ मास्तर रेटे धरण यांचा ठाकूर आणि त्याबरोबर पैलवान म्हणून बैले तो सेमीसाठी पात्र ठरलेली गाडी आहे. नंतर सुप्रसिद्ध 22-11 पिस्टन त्याच्याबद्दल सुंदर म्हणजे कॉकटेल ही गाडी पुढे पात्र ठरलेली आहे. नंतर सर्वांचं आकर्षण असलेली गाडी सर्जा रणजित सेठ सर निंबाळकर यांचा सर्जा आणि फाजिलराव ही गाडी पात्र ठरलेली आहे. आणि त्याच्या पुढे सर्वात जो या मैदानाचा विशेष म्हणजे फेम ठरलेली गाडी राजधानी एक्सप्रेस बल्मा आणि सप्त हिंदी केसरी बकासूर ही गाडी एकदम अंतर टाकून पात्र ठरलेली आहे. नंतर खूप दिवसानंतर सवी विवेक मोडक वडकीकरांचा पैजा आणि त्याच्याबरोबर विचुंबेकरांचा पिंट्या ही गाडी मैदानात सेमीसाठी पात्र ठरलेली आहे. नंतर पुढे रणजित निंबाळकर सर यांचा सुंदर हा पात्र ठरलेला आहे. आणि पाटखळकर यांचा पतंगराव हा देखील 1 BHKच्या मैदानात सेमीसाठी पात्र ठरलेला आहे.